तर आज आपण पाहणार आहोत अगदी साध्याशा जेवणाची सुद्धा चव वाढवणारा असा एक प्रकार की ज्यामध्ये भरपूर साऱ्या मिरच्या आपण वापरल्या आहेत त्याचबरोबर लिंबू वापरला आहे अगदी झणझणीत असा हा पदार्थ आहे तुम्ही वरण भातासोबतही खाऊ शकता किंवा पोळी किंवा भाकरीबरोबरही तुम्ही खाऊ शकता तर त्यासाठी काय करायचं आहे तर कढाईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तेल थोडंसं एकाच चमचाभर शिल्लक घेतलं तरी चालेल कारण मिरच्या व्यवस्थित तळल्या जातात बघ आता तेल गरम झालं की यामध्ये पाव छोटा चमचा जिरे पाव छोटा चमचा मोहरी घालायची त्याचबरोबर अगदीच चिमुडभर हिंग घालायचं आणि व्यवस्थित हे सर्व परतून घ्यायचं आता यामध्ये घालणार आहोत छान चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तर इथे मी ज्या मिरच्या वापरल्या आहेत त्याला आपण काकडी मिरचीसुद्धा म्हणतो अगदी आकाराने लांब आणि थोड्याशा बारीक असतात तर त्या मी इथे घेतल्या आहेत आता यामध्ये घालूयात दहा ते बारा लसूण पाकळ्या छान सोलून ठेचून घेतल्या होत्या तळल्यानंतर खूप छान होतात मस्त कुरकुरीतही लागतात आता मिरच्या आणि लसूण व्यवस्थित तळून झाला की यामध्ये घालूयात पावछोटा चमचा हळद कारण हळदीमुळे या मिरच्यांना रंग खूप सुरेख येतो आता यामध्ये घालूयात थोडासा गरम मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे गरम मसाल्याऐवजी तुम्ही गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा ह्या मिरच्या खूप छान लागतात तर आता पुन्हा एकदा ह्या मिरच्या आपण तळून घेणार आहोत चांगल्या मिनिटभर परतून घ्यायच्या आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आता मिरच्या म्हटलं किंवा कुठलाही ठेच्याचा पदार्थ असला त्यामध्ये नेहमीपेक्षा किंचितसं थोडासा मीठ जास्त घालायचं त्याने काय होतं तर मिरच्यांचा तिखटपणाही हलकासा कमी होतो त्याचबरोबर मिठामुळे ह्या मिरच्या टिकायला सुद्धा मदत होते तर पुन्हा एकदा परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर तीन ते चार चमचे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं पर व्यवस्थित परतल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत लिंबाच्या फोडी तर इथे मी एक मोठ्या आकाराचा लिंबू छान छान त्याच्या आठ फोडी करून घेतल्या होत्या आणि त्यातील बिया काढून घेतल्या कारण जर बिया नाही काढल्या तर ह्या जो ठेचा आहे हा थोडासा कडवट लागू शकतो आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून चांगलं तीन ते चार मिनिटे याची वाफ काढून घेणार आहोत म्हणजे मिरच्या आतूनही व्यवस्थित वाफल्या जातात आणि लिंबाच्या फोडीही वाफल्यामुळे छान नरमही

थे मीट, मीट आता ती तर आता इथे बरोबर पाच मिनिटे झाली आहेत तुम्ही पाहू शकता मीठ मीठही घातलं होतं आणि लिंबाच्या फोडीही घातल्या त्यामुळे या मिश्रणाला पाणी सुटतं आता आपण तीन ते चार मिनिटे चांगलं परतून घ्यायचं हे मिश्रण पूर्णपणे कोरडं करायचं जर यामध्ये थोडंसंही पाणी राहिलं तर ह्या मिरच्या खराब होऊ शकतात आणि व्यवस्थित कोरडं झाल्यानंतर आपण ह्या मिरच्या सर्व करायला घेऊ शकतो हा ठेचा साधारण दहा ते पंधरा दिवस सहज टिकतो तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर लवकरच तो यात अश्यास चान्स है,